फुलंब्री शहरामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीस शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी आता हळूहळू कमी होत असतानाच दिसून येऊ लागले. लॉकडाऊन काळामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून नेहमीच मास्क वापरून सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे, विनाकारण लॉकडाऊन काळामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची आता कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी दिला होता. त्या अनुषंगाने आजपासून कोरोना चाचणी सुरुवात करण्यात आली आहे. फुलंब्री शहरामध्ये सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरामध्ये कडक लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर बरेच नागरिक फिरताना दिसत आहे. बाहेर फिरणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाबाधित आहे का, आता याचा शोध नगर पंचायत फुलंब्रीने घेणं सुरू केलंय. आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांच्या मदतीने रॅपिड अँटीजेन चाचणी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची केली जाणार आहे. शनिवारी या पथकाने 21 नागरिकांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली असता त्यामध्ये 2 नागरिक हे कोरोनाबाधित आढळून आले. या पथकामध्ये मुख्यतः मुख्याधिकारी नंदा गायकवाड, नगराध्यक्ष शिरसाट, नगरपंचायत कर्मचारी भरत कुदळे, गजानन तावडे, भगवान होनमाळी यांच्यासह पथकाचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रमजान महिन्याच्या निमित्ताने रस्त्यावर फळांची दुकाने लावल्यामुळे गर्दी वाढून कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याकरिता फळ विक्रेत्यांना जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर स्थलांतरित करण्यात आलं आहे. नागरिकांनी शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन हे गांभीर्याने केल्यास कोरोनाची साखळी मोडीत काढणे शक्य होईल. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास नियमित मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात वारंवार धुवावेत. कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोनाचा संसर्ग आढळल्यास लवकरात लवकर औषध उपचार घेणे आणि आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांना वाचविणे शक्य होईल. तसेच 45 वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांनी कोरोनाची लसीकरण करून घ्यावे. हे सर्व नियम पाळल्यास नक्कीच कोरोनाला फुलंब्री शहरामधून हद्दपार करण्यास मदत होईल असा विश्वास नगराध्यक्ष सुहास शिरसाट आणि मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी व्यक्त केलाय. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.